डबल फॉर्मविषयी कोर्टात काय निर्णय झाला डबल फॉर्म रद्द झाले का नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा कारण तुम्हाला पुढे वेळ मिळणार नाही आणि आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला माहिती कळणार आहे मित्रांनो जेव्हा पोलीस भरतीची जाहिरात पडली होती ॲड आली होती तेव्हा मित्रांनो जाहिरातमध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज भरू शकत नाही एखादा उमेदवार एकच घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज भरू शकत नाही मित्रांनो असं जाहिरातमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं तर खूप जणांनी सिंगल फॉर्म भरले आणि काही जणांनी डबल फॉर्म भरले तर माझ्या माहितीनुसार मित्रांनो साठ ते सत्तर टक्के उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेले आहेत माझ्या माहितीनुसार एवढ्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेल्या आहेत मित्रांनो आता काय झालेलं आहे सिंगल फॉर्मवाले आता ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि डबल फॉर्म रद्द करा अशी मागणी जोराने आता ते करू लागलेल्या आहेत आता हे होणार का कोर्टात काय निर्णय झाला संपूर्ण माहिती पुढे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा मित्रांनो जेव्हा मित्रांनो जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा हे संपूर्ण आदेश निघालेचे होते मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात झाली होती अर्ज भरण्याच्या वेळी मित्रांनो जेव्हा जी काही यंत्रणा होती अर्ज भरण्याची यंत्रणा तर त्या यंत्रणेमध्ये मित्रांनो जेव्हा आपण सिंगल फॉर्म भरला तो ॲक्सेप्ट होत होता परंतु डबल फॉर्म आपण भरायला गेलो तर डायरेक्ट इरोड दाखवत होतो मित्रांनो तिथे डायरेक्ट आपल्याला इ रोड दाखवत होतो मित्रांनो आणि मग याच कारणाने मित्रांनो काय झालं खूप जणांनी ईमेल आय डी चेंज केली मोबाईल नंबर चेंज करून डबल फॉर्म भरला मित्रांनो बघा तर मित्रांनो बघा ही माहिती त्यांनी सेटस करून ठेवली होती की जे उमेदवार डबल फॉर्म भरतील त्यांना डायरेक्ट इरोडचा ऑप्शन देऊन द्यायचा मागच्या वेळी मित्रांनो अशी प्रक्रिया होत होती अर्ज भरण्याच्या वेळी मग त्यामुळे उमेदवारांनी काय केलं मित्रांनो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर चेंज करून मित्रांनो अर्ज भरून पाहिले तर ते ॲक्सेप्ट झाले बघा तर मग तुम्हाला जरी डबल फॉर्म घ्यायचेच नव्हते तर मग ते ईमेल आय डी चेंज करून का ॲक्सेप्ट झाले कारण नाव तर सेम आहे ना आता तुम्ही म्हणाल की ईमेल आय डी चेंज करून उमेदवारांनी फॉर्म भरले म्हणून ॲक्सेप्ट झाले परंतु नाव तर सेम आहे ना नाव तर उमेदवारांचं सेम आहे त्यामुळे ॲक्सेप्ट कसे झाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मित्रांनो ईमेल आय डी मोबाईल नंबर चेंज करून खूप जणांनी डबल फॉर्म भरून घेतले मित्रांनो एक किस्सा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एका उमेदवाराने खंडपीठात दाद मागितली होती आमदार खासदार यांना दोन ठिकाणी उभे राहता ते मग आम्हाला दोन फॉर्म का भरता येत नाही तर पहा मित्रांनो निकाल त्याच्या बाजूने लागला होता आता पोलीस भरतीकडे वडा आणि मी तुम्हाला सांगतो महत्वाची माहिती आता आता मित्रांनो आदेश निघालेले आहेत मित्रांनो आदेश निघालेले आहेत तर पहा दोन हजार एकोणीसची जी काही पोलीस भरती होती चालकची लक्षात घ्या चालकची मित्रांनो दोन हजार एकोणीसची जी काही पोलीस भरती होती तर चालकची मित्रांनो उमेदवारी रद्द करा डबल फॉर्म ज्यांनी भरलेल्या आहेत असे मित्रांनो सर्वप्रथम आदेश आले होते परंतु मित्रांनो आता सर्वात मोठे आदेश आलेले आहेत आता आदेश काय आलेले आहेत दोन हजार एकोणीस भरती संदर्भात तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्यांची उमेदवारी रद्द करा महासंचालक यांनी मित्रांनो हे आदेश दिलेले आहेत महासंचालक साहेबांनी मित्रांनो हे आदेश डायरेक्ट दिलेले आहेत तर पहा संपूर्ण कारणे त्यांना दाखवा संपूर्ण सांगून सूचना देऊन संपूर्ण ही प्रक्रिया करा असे आदेश मित्रांनो डायरेक्ट दिलेले आहेत ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले आहेत त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी असे आदेश मित्रांनो त्यांनी दिलेले आहेत मग आता उमेदवार घाबरलेले आहेत की या भरतीमध्ये पण आता जी भरती सुरू आहे अठरा हजार जागांची तर या भरतीमध्ये पण डबल फॉर्म रद्द होतील का उमेदवारी रद्द होईल का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे संपूर्ण कन्फ्युजन उडालेला आहे मित्रांनो आणि पहा आता सांगितलं जात होतं मित्रांनो की सिंगल फॉर्मवाले उमेदवार जे काय आहेत त्यांनी याचिका टाकलेली आहे आणि सतरा तारखेला त्याचा निकाल होता आणि संपूर्ण निर्णय होणार होता काय झालं त्याचं असं प्रश्नामध्ये विचारण्यात येत आहे मित्रांनो त्याबाबत अजून काहीच खुलासा नाही त्याबाबत अजून काहीच माहिती नाही मित्रांनो आणि मित्रांनो हे सोपी बात नाही कारण खूप जणांनी साठ ते सत्तर टक्के मी तुम्हाला आधी सांगितलं साठ ते सत्तर टक्के मित्रांनो उमेदवारांनी डबल फॉर्म भरले आहेत मित्रांनो त्यामुळे डायरेक्ट तू निर्णय घेणे हे बरोबर नाही मित्रांनो डायरेक्ट तू निर्णय घेता येणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या त्यामुळे डबल फॉर्म रद्द होतील का मित्रांनो हा अजून हा प्रश्नच आहे मित्रांनो यावरती निर्णय नाहीच मित्रांनो अजून कारण जो काही निर्णय झालेला आहे आणि ज्या काही अपडेट समोर येत आहेत त्या फक्त दोन हजार एकोणीस भरती संदर्भात येत आहेत एवढं लक्षात ठेवा अजूनपर्यंत मित्रांनो आता जी भरती चालू आहे अठरा हजार जागांची या भरती संदर्भात अजून एकही अपडेट आलेली नाही की डबल फॉर्म रद्द होतील म्हणून उमेदवारी रद्द होईल म्हणून असं एकही अपडेट एकही बातमी एकही माहिती अजून समोर आलेली नाही मित्रांनो लक्षात घ्या एकही माहिती समोर आलेली नाही मित्रांनो सो so, मित्रांनो याबाबत जरी काही निर्णय समोर येईल तर मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो काहीतरी अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल मित्रांनो काळजी करू नका आता संपूर्ण डायरेक्ट अंतिम मेरिट लिस्ट प्रसिद्ध होत आहेत मित्रांनो तुम्ही बघतच आहात ए टी पी खुर्जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ए टी पी खुर्जी आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरतीला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार मित्रांनो परीक्षा होणार आहेत त्यामुळे पहा एकमेव पुस्तक बी पब्लिकेशन तर अजित कुमार साहेबांचं पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो प्रश्नपत्रिका व वर्गीकरण विश्लेषण बघा टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण कव्हर करण्यात आलेलं आहे मराठी असो इंग्रजी असो मित्रांनो त्यानंतर सामान्य ज्ञान गणित बुद्धिमापन संपूर्ण मित्रांनो या पुस्तकमध्ये कवर करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एच च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पुस्तक पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बघा आय बी पी एचच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा पण समावेश या पुस्तकमध्ये आहे मित्रांनो तर एकच नंबर बघा एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे तर एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका जरी तुम्हाला ॲमेझॉनवरील हे पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे